नमस्कार, मी मंजुषा। एमएसपी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खानदेशी काढा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर चला खानदेशी काढा मसाला बनवायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून एमएसपी रेसिपीला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच आमच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। हा काढा मसाला तुम्ही बऱ्याच भाजींसाठी यूज करू शकता। काढा मसाला बनवण्यासाठी आपण ह्या ठिकाणी चार कांदे घेतलेले आहेत। आता आपण कांद्याची मागची साइड कट करणार आहोत। अशा प्रकारे आपण कांद्याची मागची साइड कट करून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला कट करायची आहे। आता आपण कांद्याला मध्ये कट मारणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला कांद्याला कट मारून घ्यायचे आहेत। असे कट मारल्यामुळे आपले कांदे व्यवस्थित भाजून होतात। अशाच प्रकारे आपण सर्व कांद्यांना कट मारून घेणार आहोत। मी या ठिकाणी खानदेशी पद्धतीत कांदे कसे भाजतात ते दाखवणार आहे। या ठिकाणी आपण सर्व कांदे कट करून घेतलेले आहेत, म्हणजेच मध्ये कट मारून घेतलेले आहेत आणि साल देखील काढून घेतलेली आहे आणि पुढची साइड देखील कट करून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही। आता आपण कांदे भाजायला ठेवणार आहोत। या ठिकाणी मी गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे। हे बघा, जाळी म्हणजेच अशा प्रकारचं एक स्टँड येतं। आता आपण त्यावरती कांदे ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपण चारही कांदे ठेवून दिलेले आहेत। आता आपण गॅसची फ्लेम ऑन करणार आहोत। या ठिकाणी मी गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे। आपल्याला कांदे मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत। आणि तुमच्याकडे अशा प्रकारची जाळी अवेलेबल नसेल तर तुम्ही डायरेक्ट कांदे गॅसवरती देखील भाजू शकता। बिना जाळीचे कांदे कसे भाजायचे ते मी शेंगुडीच्या आमटीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि शेंगुडीच्या आमटीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अशा प्रकारे आपले कांद्यांची एक साईड भाजून तयार झालेली आहे। आता आपण कांद्यांची साईड चेंज केलेली आहे आणि ही साइड देखील आपण मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घेणार आहोत। आपले कांदे भाजून होत आहेत तोपर्यंत आपण खोबऱ्याचं कीस भाजणार आहोत। या ठिकाणी मी एक तवा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण किसलेलं खोबरं टाकणार आहोत। मी या ठिकाणी आपल्या घरात जे सुकं खोबरं असतं ते किसून घेतलेलं आहे। मी छोटा बाउल भरून खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे। चमचीने म्हटलं तर 5 ते 6 चमचे हे कीस आहे। आपल्याला खोबऱ्याचं कीस लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आपल्याला खोबऱ्याचं कीस सारखं परतत राहायचं आहे। आपल्याला खोबऱ्याचं कीस कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याचं कीसचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला खोबरं सारखं परतत राहायचं आहे जेणेकरून ते खाली करपणार नाही। आपलं खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत आणि खोबरं एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आपले कांदे देखील खूप छान भाजून तयार झालेले आहेत। बघा किती छान भाजले गेले आहेत आपले कांदे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत आणि कांदे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। या ठिकाणी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात आपण आता भाजून घेतलेले कांदे टाकत आहोत। अशा प्रकारे आपण कांदे मिक्सरच्या भांड्यात टाकून दिलेले आहेत। हा मसाला आपण बऱ्याच काही भाज्यांसाठी वापरू शकतो, जसं की पाटोळीची आमटी, डबुकवडीची आमटी, शेंगुळीची आमटी किंवा वांगे, अशाच बऱ्याच काही भाजींसाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता। अशा प्रकारे आपण चारही कांदे टाकून दिलेले आहे आणि खोबऱ्याचं कीस देखील टाकून दिलेलं आहे। आता आपण यामध्ये लसूण टाकणार आहोत। या ठिकाणी मी 4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। आता आपण यामध्ये थोडी कोथिंबीर टाकणार आहोत। या ठिकाणी मी थोडी कोथिंबीर आणि थोडी कोथिंबीरीच्या काड्या देखील
टाकलेले आहेत। आता आपण हा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण मसाला थोडा जाडसर वाटून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये 5 ते 6 चमचा पाणी टाकणार आहोत। अशा प्रकारे मी 5 ते 6 चमचा पाणी टाकून घेतलेला आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। अशा प्रकारची मसाल्याची पेस्ट हवी आहे। बघू शकता तुम्ही, आपल्याला बारीकच पेस्ट हवी आहे मसाल्याची। अशा प्रकारे आपला मसाला बारीक करून तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये काही मसाले ऍड करणार आहोत। या ठिकाणी मी 1.5 चमची मिरची पावडर टाकत आहे। मिरची पावडर तुम्ही कमी किंवा जास्त देखील वापरू शकता। आता आपण यामध्ये 1 चमची गरम मसाला टाकणार आहोत। गरम मसाला घरी कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। अशा प्रकारे मी 1 चमची गरम मसाला देखील टाकून दिलेला आहे। आता आपण यामध्ये 2 चिमूट हळद टाकणार आहोत। या ठिकाणी मी 2 चिमूट हळद टाकलेली आहे। आता आपण परत एकदा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। आता आपण हे एका बाउल मध्ये ट्रान्सफर करणार आहोत। या ठिकाणी मी एका बाउल मध्ये मसाला ट्रान्सफर करून घेत आहे। आपण जो मसाला तयार केलेला आहे त्याची भाजी खूप टेस्टी लागते। हा काळा मसाला खानदेश स्पेशल काळा मसाला आहे। तुम्ही ह्या काळ्या मसाल्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा। मी हा काळा मसाला तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्हाला जर आमचा काळ्या मसाल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकनला देखील प्रेस करा, म्हणजेच आमच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।